हाँ चित्रपट अप्रतिम आहे. इनफॅक्ट मी दुसऱ्यांदा बघितला, एकदा फेस्टिवलमध्ये पाहिला आणि आता परत पाहिला. डिमेन्शिया किंवा अल्झायमर ह्या विषयावर आहे, पण सगळ्यात मुळात मला सगळी पात्रं आणि त्याची कथा, त्याची बांधणी खूप आवडली. आणि स्पेशली आप्पांचं जे कॅरेक्टर आहे ज्यांना डिमेन्शिया होतो, ते एक विद्वत्ता असलेले कॅरेक्टर असल्यामुळे किंवा त्यांना एक संस्कृत पंडित असल्यामुळे त्याला एक फिलॉसॉफिकल आणि हा जो एक लेअर मिळाला आहे तो फारच अप्रतिम आहे. आणि हत्ती हा जो एक मेटाफोर किंवा व्हिज्युअल त्यांनी वापरला आहे सुमित्रा भावेंनी, तो फारच अप्रतिम आहे. म्हणजे दुसऱ्यांदा बघताना आणखीन तो सिनेमातले लेअर्स किंवा सिनेमातल्या वेगवेगळे अंग आणखीन उलगडतात. अप्रतिम कामं अमृता, इरावती आणि मोहन काका तर आहेत, म्हणजे त्यांच्यासाठीच हा सिनेमा आहे, पण बाकीच्या छोट्या छोट्या पात्रांनी पण खूप छान कामं केली आहेत. ऑन द होल एक छान सिनेमा बघितल्याचा अनुभव मिळतो. साकेतनी बॅकग्राऊंड पण अप्रतिम केलं आहे, म्हणजे ह्या गोष्टी आता दुसऱ्यांदा कळताना फारच त्या जाणवल्या किंवा कळल्या. आणि एक सायकोलॉजिकल रिदम त्याला आहे, तो रिदम पण इतका छान आहे, त्याचं एडिट पण इतकं छान मोहितने केलं आहे, त्यामुळे हा सिनेमा राहतो आणि तो परत परत आठवतो त्याचे व्हिज्युअल्स आणि त्याचं सगळं. या अर्थी हा सिनेमा फारच अप्रतिम आहे, सगळ्यांनी बघावा. आणि मला असं वाटतं सिनियर सिटिझन्स आणि फॅमिलीसाठी हा खूप छान एक सिनेमा आहे, उत्तम सिनेमा बघितल्याचा अनुभव.